या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. बघितलं का बहिरजी, आज दिस बी कसा भरा भरा पळतोय ते. होय तर काय करतात शंभूराज कुणास ठाव. त्यांचं आता येणं होणार नाही. अहो यायचं असतं तर आधीच आलं असत. आता ते येतील असं वाटत नाही. नाही नाही, थोडा येळ वाट बघूया अजून. तुम्हासनी अजून आशा वाटतीय खरी, पण राणी साहेब त्यांना सोडतेली असं वाटत नाही. अहो खरंच तब्येत नरम आहे त्यांची. मग आता काय करायचं? अवघड झालं म्हणायचं की त्या अब्दुला तिकडे वाट बघतोया. काय करूया आता? मी काय म्हणतो कोंडाजी बाबा, मला वाटतंय की तुम्ही निघाव. आता निघण्याबद्दल काय नाही हो, जंजिराला जायच्या आधी राजासनी एकदा डोळं भरून बघितलं असतं ना तर जीवाला बरं वाटलं असतं. मग मोर काय होईल ते होईल. जायच्या आधी राजासनी एकदा मुजरा करावा म्हणत होतो मी. मला बी लय वाटतंय हो तुमच्या दोघांची भेट घडावी म्हणून, पर काय करणार. राजगड उतार झालं की लवकरात लवकर आपल्यापर्यंत कशी खबर पोचल याची सगळी व्यवस्था केली. अहो अर्ध्या घटकात आपल्याला खबर मिळेल. ज्या आरती अजून खबर आली नाही त्या आरती अजून राजगडावरच आहे. ती चला निघाव म्हणतो, आता नाही थांबत, निघतो म्या. माझा मुजरा तुम्हीच सांगा राजासनी. कोंडाजी बाबा लय मोठं धाडस करताय तुम्ही. थोरलं महाराज गेलं होतं शाहिस्तेखानाला ठार माराया, तवा खानाभोवती 1,00,000 माणसांचा अभेद्य कोट होता. आणि आता त्यानंतर तुम्ही निघालाय काळ्या पाषाणकोटात, बाजून अभेद्य बेलाग ब्रुज, समोर फेसाळणारा दर्या, आतमध्ये कोंडाजी बाबा छत्रपती संभाजी महाराजांचा निष्ठावंत. बहिरजी निघतो आता, आता नाही वाट बघत. तो अब्दुल्ला भी वाट बघत असेल तिकडे. चला चला निघतो. राजाना मुजरा सांगा माझा, आणि म्हणाव जो कोंडाजी बाबा हाय ते जंजिरा जरी पिसाळलेला हत्ती सारखा दिसत असला ना तरी तलवारीच्या एका घावाने त्याची सोंड तोडून हुंडा करतो का नाही बघा. त्यो हत्ती रक्ताळलेला दर्या बघायला राजानी फक्त तिकडे यावं एवढीच इच्छा आहे माझी. चला येतो.